हे उदाहरणाखातर मी नवले पुलाचं उदाहरण देतो, पण पत्रकार मित्रांनो त्या दिवशी एकाच दिवशी तीनदा तिथं ऍक्सिडेंट झाले. शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे का नाही, की एक मेला जिथं उद्घाटन होणार होतं, काही संपूर्ण नव्हतं परंतु बऱ्याच टप्प्याचं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नागपूरपासून शिर्डीपर्यंत का काहीतरी अशा प्रकारच्या टप्प्याचं उद्घाटन ते करायचं ठरलेलं होतं. आता डिसेंबर महिना आला, वर्ष संपत आलं, पुढच्या 15 दिवसांनी 10 दिवसांनी डिसेंबर महिना सुरू होईल, असं असताना पण त्याचं उद्घाटन होत नाही. एवढा करोडो रुपये खर्च करून केलेला रोड आहे, त्याचा वापर तरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, संपूर्ण झाला नसला तरी जेवढा झाला आहे तेवढा तरी वापरायला सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचा फायदा हा मराठवाडा विदर्भातल्या एकंदरीत डेव्हलपमेंटवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळं सरकारने त्याबद्दल तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. तसंच बऱ्याचशा ठिकाणी मेट्रोची कामं ही रेंगाळली. आता तुम्हाला पत्रकार मित्रांनो मी सांगतो, मागे मीच पालकमंत्री असताना पंतप्रधानांच्या हस्ते पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या 5-5 का स्टेशनचे मेट्रो चालू केली. काही दिवस लोक बसली बघायला, आता कुणीही तिथं बसत नाही, कुणी जात पण नाही, कुणी काही करत पण नाही. वास्तविक ती पुढची पण मेट्रो लवकर कशी पूर्णत्वाला जाईल, काम स्पीडनं कसं होईल हे राहिलं बाजूला. या पुण्यामध्ये तर ज्या धडकाधडकी सुरू झाली की काय विचारता सोय नाही. मध्ये तर त्या नवले ब्रिजवर असा काय अपघात झालाय आणि सांगितलं की ब्रेक फेल झाले म्हणून झाला, नंतर तपासलं तर त्याचे ब्रेक फेल झालेच नव्हते, तो पळून गेला ड्रायव्हर. ब्रेक एकदम त्या ट्रकचे चांगले होते. परंतु हे जे काही प्रकार चालतात ह्याच्यातून, हे उदाहरणाखातर मी नवले पुलाचं उदाहरण देतो, पण पत्रकार मित्रांनो त्या दिवशी एकाच दिवशी तीनदा तिथं ऍक्सिडेंट झाले. शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे का नाही, सरकार काय करतंय, सरकारी यंत्रणा काय करते. बातम्या आल्या की हे घटना घडली की लगेचच मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचा अहवाल मागवला, त्याच्याबद्दलची माहिती घेतली, पण नुसती माहिती आणि अहवाल मागून काय, ते त्याची पुनरावृत्ती होणार नाही. लोकांचं जाणं येणं आणि रहदारी ही सुरक्षित कशी राहील याबद्दलचं काळजी संपूर्ण महाराष्ट्रातच त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा जाण्यायेण्याच्या प्रवासातच लोकांचा वेळ किती जातो, हे पण त्या ठिकाणी सरकारने नोंद घेऊन कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. कारण यावर्षी सप्टेंबर अखेर राज्यात 24,360 अपघातांची नोंद झाली आणि यात 11,149 जणांचा मृत्यू झाला, 19,971 जण जखमी झाले. दर महिन्याची सरासरी बघता राज्यात महिन्याकाठी 1,238 जणांचा अपघातामध्ये बळी जाताना दिसतंय. वास्तविक हे आपल्याला शोभा देणारी बाब नाही. केंद्र सरकारमधले रस्ते विकास महामंडळ ज्यांच्याकडे नॅशनल हायवे, ते नितीन गडकरी साहेब ज्यावेळेस त्यांची भाषणं होतात त्यावेळेस हजारो कोटीच्या बद्दलची माहिती देतात, घोषणा करतात, एवढे कामं चालू आहेत म्हणून सांगितली जातात. आणि मग असं असताना त्यांचा निधी आणि राज्य सरकारचा निधी असा दोन्हीचा फायदा महाराष्ट्रातल्या रोडच्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यातून हे अपघात हे कसे बंद होतील ह्याबद्दल पण सरकारने तातडीनं लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे, अशा प्रकारचं माझं स्पष्ट सांगणं आहे.